नमस्कार मित्रांनो, मी भीमराव, आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण 2 BHK आणि 3 BHK ॲक्च्युअल फ्लॅट पाहणार आहोत, जो फेस 1 मध्ये बनवला आहे. तत्पूर्वी मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून प्रॉपर्टी संदर्भातील नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटतील. तुम्ही समोर पाहू शकता, ही आहे आपली एंट्रन्स लॉबी आणि आपण जो फ्लॅट पाहणार आहोत तो 8व्या फ्लोअरवरून पाहणार आहोत. जबरदस्त आणि लक्झरियस अशी लॉबी बनवलेली आहे, डबल हाईटेड लॉबी. तर आता वळूया आपण 2 BHK ॲक्च्युअल फ्लॅटकडे, ज्याचा एरिया 504 स्क्वेअर फूट कार्पेट एवढा आहे. या फ्लॅटचा एंट्रन्स पाहू शकता, खूपच सुंदर आणि आकर्षक सुंदर असा फ्लॅट. एंटायर पूर्ण हॉलचा व्ह्यू पाहू शकता. या हॉलची साईज 16x10 एवढी दिलेली आहे. समोर आपल्याला या हॉलच्या विंडोमधून सेंट्रल पार्क व्ह्यू दिसत आहे, खूपच सुंदर असा व्ह्यू. मनमोहक आणि निसर्गरम्य असं दृश्य दिसत आहे आपल्याला. यामध्ये अजून एक 530 कार्पेट एरिया दिला आहे, त्यामुळे आपल्याला हॉलला बाल्कनी भेटू शकेल. तर मित्रांनो, आता वळणार आहोत आपण 2 BHK फ्लॅटच्या किचनकडे. डबल प्लॅटफॉर्म किचन, समोर आपल्याला ड्राय बाल्कनी दिसेल जिथे आपण वॉशिंग मशीन ठेवू शकणार आहोत. तर मित्रांनो, आता वळूया आपण या 2 BHK फ्लॅटच्या कॉमन वॉशरूम एरियाकडे. समोर आहे वॉश बेसिन, वेस्टर्न टाईपचे टॉयलेट, फुल वॉल टाइल सेटअप, ब्रँडेड फिटिंग्स. समोर आहे या फ्लॅटचा बेडरूम, याला आपण स्टडी बेडरूम देखील बोलू शकतो. आता वळूया मित्रांनो आपण सेकंड बेडरूमकडे, जो हॉलला अटॅच बेडरूम आहे, त्याला आपण मास्टर बेडरूम देखील बोलू शकतो. या प्रोजेक्टमध्ये प्रत्येक फ्लॅटला खूप छान प्रकारचा व्ह्यू भेटणार आहे, तो हॉल असो, किचन असो किंवा बेडरूम असो. आता वळूया मित्रांनो आपण 3 BHK ॲक्च्युअल फ्लॅटकडे, त्याचा कार्पेट एरिया 908 स्क्वेअर फूट एवढा आहे. समोर आहे आपला 3 BHK फ्लॅटचा एंट्रन्स. आपण या 3 BHK फ्लॅटमध्ये एंटर केल्यावर लगेच आपल्या लेफ्ट साईडला असणार आहे मास्टर बेडरूम. या मास्टर बेडरूमला अटॅच आपल्याला मिळेल वेस्टर्न टाईपचं टॉयलेट आणि वॉशरूम, फुल वॉल टाइल्स, शॉवर, मिक्सर. त्यासोबत आपल्याला इथे पाहायला भेटतील ब्रँडेड जॅग्वार्स फिटिंग्स. मित्रांनो, पुन्हा वळूया आपण 3 BHK हॉलकडे. समोर दिसेल आपल्याला फुल साईज विंडो,
ही आहे या हॉलची गॅलरी. गॅलरीमधून आपल्याला फेस टू, क्लब हाऊस, गार्डन व्ह्यू भेटेल. या हॉलची साईज पाहू शकता, खूपच स्पेशियस असा हॉल आहे. समोर आपल्याला डायनिंग एरिया दिला आहे जो किचनच्या अपोजिट असेल. आता वळूया 3 BHK फ्लॅटच्या किचनकडे. किचनची साईज खूपच मोठी दिली आहे, डबल साईड प्लॅटफॉर्म किचन. किचनला ब्रँडेड ग्रेनाइट ब्लॅक कलरच्या प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात आला आहे. समोर आहे ड्राय बाल्कनी, इथे आपण वॉशिंग मशीन ठेवू शकणार आहोत. त्यासाठी आपल्याला वॉशिंग मशीनचा लेआउट पण काढून दिलेला आहे. इथे समोर दिला आहे आपल्याला फ्रीज ठेवण्यासाठी स्पेस आणि स्विच. मित्रांनो, आता आपण पाहत आहोत या 3 BHK फ्लॅटचा सेकंड बेडरूम. या बेडरूममध्ये आपल्याला 2 विंडो पाहायला भेटतील, यामुळे हवा खेळती राहणार आहे, म्हणजे सफरकेशन होणार नाही. विंडोच्या बाहेर जर तुम्ही पाहिलं तर पूर्ण ओपन स्पेस दिसेल. या प्रोजेक्टमध्ये कोणत्याही फेसमध्ये गार्डन फेस असो किंवा सिटी फेस, आपल्याला ॲम्पल सनलाईट, ॲम्पल एअर भेटणार आहे. हा प्रोजेक्ट खूप विचारपूर्वक डिझाईन केला आहे आणि हे फक्त या फ्लॅटसाठी नाही आहे. या प्रोजेक्टमध्ये टोटल 4 फेस आहेत. तुम्ही कोणत्याही फेसमध्ये, कोणत्याही टावरमध्ये जावाल, तो गार्डन फेस असो किंवा सिटी फेस, घरामध्ये आपल्याला नॅचरल एअर, नॅचरल सनलाईट भेटणार आहे. तर मित्रांनो, हा प्रोजेक्ट आपल्याला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा, कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आणि आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. या प्रोजेक्टबद्दल तुम्हाला जर अजून काही माहिती हवी असेल, तुम्ही आम्हाला कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता. धन्यवाद.